अस्वल अस्वल हा केसाळ खूप केस असलेला प्राणी आहे कांगारू कांगारू पिलांना पोटाच्या कप्प्यात ठेवते काळवीट काळवीट हा हरणाचा प्रकार आहे कोल्हा कोल्हा हा जंगलात राहतो गवा गवा हा अवाढव्य असा प्राणी आहे गेंडा भारतात आसाम आसाममध्ये गेंड्याचे अभयारण्य आहे चित्ता चित्ता हा वेगवान असा प्राणी आहे जिराफ जिराफाची मान उंच असते झेब्रा झेब्राच्या अंगावर काळे पांढरे पट्टे असतात तरस तरस मांस खातो लांडगा लांडगा कुत्र्यासारखा दिसतो वाघ वाघ गुहेत राहतो ससा सशाचे डोळे लाल असतात सांबर सांबराची शिंगे झाडाच्या फांद्यांसारखी असतात सिंह सिंहाला जंगलाचा राजा असे म्हणतात हत्ती हत्तीचे कान सुपासारखे असतात हरिण हरिण चपळ असते उंट उंट वाळवंटी प्रदेशात राहतो कुत्रा कुत्रा घराची राखण करतो खार खार झाडावर सरसर अशी चढते गाढव ओझी वाहून नेण्यासाठी गाढव पाळतात गाय गाय दूध देते घोडा घोडा जोरात पळतो डुक्कर कचरा कुंडीजवळ डुक्कर दिसते बैल बाईल, बैलाला शेतकऱ्याचा मित्र असे म्हणतात मांजर मांजर म्याव म्याव असा आवाज काढते मेंढी मेंढी गवत खाते म्हैस म्हशीला लांब शिंगे असतात शेळी गावात शेळी पालन उद्योग बरेच लोक करतात घोण घोणीला खूप पाय असतात पाल पाल भिंतीवर सरपटते साप साप बिळात राहतात गांडूळ गांडूळ वळवळ करते मासा मासे अनेक रंगांचे असतात मगर मगर पाण्यात राहते कासव कासव खूप वर्षे जगते बेडूक पावसाळ्यात बेडकांचा डराव डराव असा आवाज येतो गांधील माशी गांधील माशी चावली की अंगावर फोड येतात मधमाशी मधमाशा फुलातील मध गोळा करतात माशी माशा उघड्या अन्न पदार्थांवर बसतात कबूतर कबूतर आमच्या घराच्या खिडकीत येते करकोचा, करकोच्याची चोच लांब आणि टोकदार असते कावळा कावळा काव काव असा आवाज काढतो कोकीळ कोकीळ कावळ्याच्या घरट्यात अंडी घालतो कोंबडा कोंबड्याच्या डोक्यावर सुंदर तुरा असतो खंड्या खंड्या तळ्याकाठी असतो गरुड गरुड खूप उंच उडू शकतो घार घार आकाशात उडते चिमणी चिमणी दाणे टिपते पेंग्विन पेंग्विन बर्फाळ प्रदेशात राहतो पोपट पोपट पेरू खातो बगळा आकाशात बगळ्यांची रांग उडताना दिसते बदक बदकाला पाण्यात पोहता येते भारद्वाज भारद्वाज पक्ष्याच्या गळ्याला लाल ठिपका असतो मोर मोर पिसारा फुलवून नाचतो सारस तुम्ही सारस पक्षी पाहिला आहेत का सुगरण सुगरण पक्षाचे घरटे झाडाला टांगलेले असते सुतार सुतार पक्षी झाडाच्या खोडाला चोचीने भोक पाडतो शहामृग शहामृग आकाराने मोठे आणि वजनदार असते हंस हंस पांढरा शुभ्र असतो